सारे घडले। नाही मिळाल्या, नाही केलं तिने सह। सुरुवातीला खरं तर राग आला होता मला तिचा, पण आता कळतंय ती असं का वागते ते। म्हणजे जो माणूस स्वतःच्या मुलीशी एवढं फटकून वागू शकतो तो स्वतःच्या बायकोची काय काळजी घेणार। सतत आपला मीपणा, सतत स्वार्थ, सतत फक्त स्वतःचा विचार करणं, तुमच्या ह्या स्वभावामुळेच ती माया घर सोडून गेली। बस बस बस, हा खूप बोललात। एक काम करायला सांगितलं होतं ना तुम्हाला, काय सांगितलं होतं? जाऊन मायाच्या सह्या घ्या, तेवढं साधं काम जमलं नाहीये तुम्हाला आणि इथे उभे राहून मला लेक्चर देताय तुम्ही। बस तुम्हाला हजार वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये ना। मग राहू दे ना। नेहा या घराला, माझ्या परीला आणि मला तुमची गरज नाही आजपासून। चालत्या वाया घरातून, चालत्या। प्रताप प्लीज, तुम्ही रशेत बोलता। मी रशेत बोलत नाहीये, अत्यंत शुद्धीत बोलतोय मी। तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? चालत्या वा, चालत्या वा म्हणालो। प्रताप प्लीज, प्रताप, चालत्या वा, प्रताप प्लीज, चालत्या वा या घरातून। प्रताप नाही, तुम्ही मला असं घराबाहेर, या घरातून बाहेर काढू शकत नाही का? या घरात तुम्ही कोणामुळे आलात? माझ्यामुळे, माझ्यामुळे आलात ना, त्यामुळे तुम्हाला या घराबाहेर काढण्याचा पूर्ण अधिकार आहे मला। प्रताप प्लीज, यानंतर तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही। यानंतर मला तुमचं थोबडही पाहिजे नाही। गेट आउट। प्रताप, प्रताप, प्रताप प्लीज, दार उघडा, दार उघडा प्रताप। किती विचित्र आहे हा माणूस, पण मी दार वाजवत राहिले तर परी जागी होईल। माझ्यामुळे तिला त्रास नको। रात्री कोण आला असेल? तेच कळत नाही, बघा ना जरा। बघतो। नेहा, तू आता? अरे बाबा, काय करताय? कसे आहात तुम्ही? काय चाललंय? काय चाललंय आई? जेवण वगैरे झालं? काय करताय? नेहा, काय ग अशा अचानक रात्री? सगळं ठीक आहे ना? काय झालं? हो अग, काही नाही, सहजच आले। खूप आठवण येत होती तुम्हा दोघांची, म्हटलं जाऊया आणि मस्त गप्पा मारूयात म्हणून आले। नेहा काय झालंय? नाही काहीतरी झाल्याशिवाय तू अशी अचानक रात्री येणार नाहीस। काय झालं? काय लपवतेस तू माझ्यापासून? काय झालं सांग ना। काही नाही अग, सांगते ना, सहजच आले गप्पा मारायला, काहीच नाही। नेहा तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस, तुझा चेहरा बोलतो। काय झालंय मला सांग ना, काय झालंय? नेहा काय झालंय? नेहा शांत हो, रडू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी। सांग काय झालंय मला सांग। माझं बाळ ते हो राजा, आता नेहाई आली आहे की नाही? नेहाई आली आहे की नाही? सावकाश, 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 थांब 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 थांब, हा पाय ना, हा पाय दुखतोय ना। Thank you.
कोण नाही वय हॅलो अरे दीक्षित भाऊ राम 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 कशी काय गरीबाची आठवण काढली सकाळ सकाळ हो जरा बोलायचं होतं बोला की येऊ का गच्चीट नाही फोनवरच बोलूया बर बोला काय झालंय काल नेहा मध्यरात्री इथं आमच्या घरी आली आणि रडत होती अजूनही उदासच आहे काय सांगते तृणबाई तुमच्याकडे आल्यात ते बी मध्यरात्री हो ना त्यामुळे आम्ही पण काळजीतच होतो आम्ही तिला काही विचारलं नाहीये म्हटलं आधी तुम्हाला नाही बरं केलं सांगितलं ते मला वाटतं प्रतापरावांशी काहीतरी भांडण झालं असं म्हणजे असा आपला आमचा अंदाज त्यातनं तुम्हाला काही कळलं तर कळवतो कळवतो तुम्ही काही काळजी करू नका अहो आम्ही आहोत ना नका टेन्शन घेऊ हो ठेवतो हा ठेवा ठेवा चला आता नाश्ता करूया आणा नाश्ता ए साहेब्या अरे आणखी नाश्ता हा आता खाली पिलेट खाऊ आम्ही आलो आलो वाढ बाबा वाढ काल धरणं पोटत काही नाही त्यांच्या दुसऱ्यांना त्रास झाला की तुम्हाला लय आनंद होतो नाही पटली नाही काय स्वतःच्या हाताने जर दगड मारून घेतला तर आम्हाला हसा येत नाही पण दगड पडतोय आणि त्याच्या खाली जर जबरदस्ती पाय घातला तर मग आम्हाला हसा येते नाही रे बाबा खरंच खूप महत्वाचं काम आहे नाही मला नाही जमणार सॉरी अरे काय प्रताप पहिल्या वेळेला आहे ना मुलींना घेऊन जाणार नाही कुठं नाही जमणार सांगितलं ना चल मला फोन येतोय नंतर करतो फोन काय प्रतापराव कोणाचं आमंत्रण कोणाला नाही म्हणताय तुम्ही नाही काय विशेष नाही तरी मी व्हॅलेंटाईन्स डे आहे ना त्यासाठी सगळे मित्र एकत्र जमणार आहेत मलाही बोलवत होते मी सांगितलं माझ्याकडे वेळ नाहीये येणार का इच्छा नाही तुमची काय अहो तुमचं वय आहे हो ते काय ते व्हॅलेंटाईन डे का काय साजरा करायचं या सुनबाईंना जा फिराया काय झालं कुठे आहेत सुनबाई आम्ही हाक मारू का सुनबाई घरात असतील तर आवाज देतील नाही म्हणजे कुठे जात्यात ते सांगून जात नाही ना गेल्या असते फिरायला नाही तर काय आम्हाला नाश्ता न देता कुठं गायब झाली वहिनी काय माहिती तुमचा थोबाड बंद ठेवायचं बरं का आम्ही तुमच्या दोघांशी बोलत नाही गप बसायचं बोला प्रतापराव उत्तर द्या कुठं आहेत सुनबाई मला नाही माहिती पण आम्हाला माहित आहेत ना काल तुम्ही सुनबाईंशी भांडलात भांडलात का नाही काय विचारतोय आम्ही हो भांडलो मी भांडलो आणि मीच सांगितलं तिला या घराबाहेर जायला का प्रत्येकाचं उत्तर नसतं हो आबासाहेब जसं मी त्यांना या घरामध्ये घेऊन आलो तसाच मी निर्णय घेतला की यानंतर त्या या घरामध्ये राहणार नाही दॅट्स इट आबा प्रतापराव सुनबाई म्हणजे काय घरातल्या चीज वस्तू आहेत का तुम्ही घरात आणले आणि तुम्ही बाहेर काढा हो घरातल्या सुनबाई आहेत त्या या घराशी नाळ जुळली आहे त्यांची परिताईंच्या आई झाल्यात त्या तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही बाहेर काढू शकता का प्रतापराव हे तुम्ही चांगलं नाही केलं बरं का चुकलात तुम्ही आत्ताच्या आत्ता जायचं आणि सुनबाईंना या घरात घेऊन यायचा प्रतापराव काय बोलतोय आम्ही माझ्या आयुष्यात फक्त तेवढीच कामं नाही आहेत आबासाहेब प्रतापराव सुंठी वाचून खोकला गेला वकील साहेब ऐका ऐका ऐका
हे बघा मायाला मी ऑलरेडी घराबाहेर काढलंय कळलं ना, त्यामुळे त्यावर चर्चा नको करूया आपण। मला उपाय सांगा तिच्याकडून कशा प्रकारे मी सह्या काढून घेऊ शकतो ते। प्रतापराव, माया जेव्हा परीला तिच्याकडे घेऊन जायच्या धमक्या देत होती त्यावेळी मी तुम्हाला काय सजेस्ट केलं होतं आठवतोय ना? काय सुचवलं होतं? हा हेच ना की परीकडे लक्ष देणार, परीची काळजी घेणार कोणीतरी घरात घेऊन या, म्हणूनच तर मी नेहाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला। एक्झॅक्टली, दॅट्स करेक्ट। म्हणून या समस्येवर फक्त नेहा वहिनीच मार्ग काढू शकतात। म्हणजे? प्रतापराव, या काळात नेहा वहिनींनी तुमच्या बरोबर असणं अतिशय महत्वाचं आहे, त्यांना कुठेही जाऊ देऊ नका। पण त्यांनी काय होईल? कसं आहे ना प्रतापराव, परीला आई आणि वडील दोघांचंही प्रेम मिळते, हे कोर्टाला दाखवून देणं महत्वाचं, आणि हे जर आपण दाखवून दिलं तरच मायाच्या तुलनेत आपली बाजू स्ट्रॉंग होईल। मला ठाऊक आहे ना न्यायवहिनींचा परीवर जीव आहे, उद्या वेळ पडली तर परीला वाचवण्यासाठी न्यायवहिनी तुमच्या ढाल बनू शकतात, तेव्हा त्यांना कुठेही जाऊ देऊ नका। बाकी सविस्तर भेटल्यावर बोलूच या। ओके, बाय। वकील साहेबांचं म्हणणं बरोबर आहे, खरंच जर वेळ आली तर परीला माझ्या बरोबर ठेवण्यासाठी नेहाच उपयोगी पडू शकते। एक काम सांगितलं होतं ते मारे विडा उचलला होता ना की नाही नाही मी सह्या घेऊनच येणार वगैरे, काय झालं त्याचं? मायाकडून सह्या घेऊन या असं बजावून सांगितलं होतं मी, कुठे सया? कितीही काही झालं तरी परी बरोबर राहा आणि हे घर सोडून जाऊ नका। चालत्या वा म्हणाल, चालत्या वा या घरातून, तुम्हाला या घराबाहेर काढण्याचा पूर्ण अधिकार आहे मला, यानंतर तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही, गेट आउट। थालीपीठ केलंय गरम गरम खाऊन घे। आता नको, मी नंतर खाते आहे। अगं रात्रीपासून काही खाल्लं नाहीयेस तू, चल चल लवकर। ठीक आहे ठीक आहे, तुला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा खाऊन घे। आम्ही जरा बाहेर जाऊन येतो, चालेल ना? हो बाबा, सावकाश जा आणि सावकाश या। खा नक्की। बापरे, हे कोण आलंय माझ्या मागे मागे? आमची गोड गोड परी राणी आली आहे का? शी, तू ओळखलास? म्हणजे काय, आमच्या पिल्लूचे एवढे पिटकू पिटकूचे हात आहेत, ओळखणारच ना। आणि हो, मी तिची आई आहे आणि आईला सगळं कळतं, हो की नाही? बाय द वे, तू इकडे काय करतेस? घरी सांगून आलीयस ना? माझ्या असं नाही करायचं पिल्लू, घरी तुला सगळे शोधत असतील तर? नाही, तू चाललो माझ्या बरोबर। कुठे? तू चाललो नाही पटकन। हो पण कुठे ते तर सांग मला। तू चल ना। ओके ओके, पण कुठे जायचंय तिथं सांग। चल तू चल नेहा, चल। अगं हे बघ काय Thank you.
झालं असं की म्हणजे परी राहायलाच तयार नव्हती. सारखी आठवण काढत होती तुमची, म्हणत होती नेहाई कुठे आहे, नेहाई कुठे आहे. म्हणून मी आलो इथे. ती घरी चला. नेहा मी मान्य करतो, मी खूप ओव्हर रिॲक्ट झालो, मी विनाकारण ओरडलो तुमच्यावर. प्लीज परी. ओके तू घरी जा, मी आलेच. काळात नेहा वहिनींनी तुमच्या बरोबर असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यांना कुठेही जाऊ देऊ नका. नेहा वहिनींचा परीवर जीव आहे. उद्या वेळ पडली तर परीला वाचवण्यासाठी नेहा वहिनी तुमच्या ढाल बनू शकतात. नकळत सारे घडले. प्रेक्षक, आजपर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.